आज आपण पान क्रमांक 53 वरील प्रश्नचिन्हाची ओळख हा पाठ अभ्यासणार आहोत. यामध्ये प्रश्नचिन्ह म्हणजे काय, त्याचा नेमका कोठे आणि कसा वापर करावा याविषयी आपण आज अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला हे जे चिन्ह दिसतं आहे ना, याला प्रश्नचिन्ह असे म्हणतात. जेव्हा आपण एखादा प्रश्न विचारतो किंवा लिहितो तेव्हा प्रश्न लिहून झाल्यावर प्रश्नाच्या शेवटी आपण जे चिन्ह देतो त्याला आपण प्रश्नचिन्ह असे म्हणतो. आता इकडे बघा, चौकोनातील चिन्ह जे आहे ते आहे प्रश्नचिन्ह. हे हा एक प्रश्न इथं लिहिलेला आहे, दीपा कधी आली. हा प्रश्न पूर्ण लिहून झाल्यानंतर शेवटी इथं प्रश्नचिन्हाचा वापर केलेला आहे. प्रश्न दुसरा, रोहन कुठे राहतो. यामध्ये शेवटी जे चिन्ह आहे ते प्रश्नचिन्ह आहे. चेतन काय करतो, प्रश्नचिन्ह. योगेश कसा आला, प्रश्नचिन्ह. शीतल काय करते, प्रश्नचिन्ह. तर मित्रांनो, आपण जेव्हा एखादा प्रश्न लिहितो त्या प्रश्नाच्या शेवटी जे चिन्ह देतो त्याला प्रश्नचिन्ह असे म्हणतात.